year, we have studied the nature of metal, that is factors influencing the corrosion. First, nature of the metal. We have also seen the nature of corroding medium in which the, I think temperature is completed. I will repeat from the nature of the corroding medium. See, corrosion वरती कोणते factor affects करतात, कोणते factor influencing आहे ते आपण study करत आहोत. त्यामध्ये nature of the metal हा part किंवा हा पहिला type आपण complete केलेला आहे. Second type आहे आपला nature of the corroding medium. आता जे medium आहे ठीक आहे, त्या medium च कोणते फॅक्टर आहेत की जे कोरोजनचा कोरोजन वरती इन्फ्लुएन्स करतात, म्हणजे त्याचा रेट इन्क्रीज करतील किंवा रेट डिक्रीज करतात, दोन्ही थिंग्स यामध्ये इन्क्लूड होतात. तर यामध्ये पहिला येतो टेम्परेचर. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस वी नो दॅट द रेट ऑफ द रिएक्शन इज इन्क्रीजेस, सो ऑल्सो कोरोजन रेट इज इन्क्रीजेस. सेकंड आहे तुमचा ह्युमिडिटी ऑफ एअर. ओके, इट इज डिसायडिंग फॅक्टर इन ऍटमॉस्फेरिक कोरोजन. कोरोजन इन्क्रीजेस इन मोर ह्युमिड ऍटमॉस्फिअर. जास्त मॉइस्चर जर प्रेझेंट असेल तर एन्व्हायरमेंटचा मेटल सरफेस वरती जो अटॅक आहे तो मोर असेल आणि त्यामुळं कोरोजनचा रेट सुद्धा कसा होईल, मोर असेल. देअरफोर ह्युमिडिटीमुळं जो कोरोजन आहे तो कोरोजनचा रेट सुद्धा इन्क्रीज होतो. सी असेल प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन ऍटमॉस्फिअर. ओके, ऍटमॉस्फिअर जो आहे त्यामध्ये जर इम्प्युअर गॅसेस प्रेझेंट असतील, मीन्स जर पोल्युटेड एअर असेल तर त्याचा काय अफेक्ट होतो. ऍटमॉस्फिअर इन द व्हिसिनिटी ऑफ इंडस्ट्रियल एरियाज कंटेन्स कोरोजिव्ह गॅसेस, लाईक जे इंडस्ट्रीज एरिया असतील त्यामध्ये जे एअर प्रेझेंट असते किंवा जे एन्व्हायरमेंट आहे नियर टू इंडस्ट्रीज एरिया, यामध्ये जे पॉइजनस गॅसेस रिलीज झालेला असतात ड्यू टू द इंडस्ट्री, यामध्ये सीओ टू गॅस येतो, एच टू एस गॅस येतो, सल्फर डायऑक्साइड येतो, फ्युम्स ऑफ एच सी एल असतील किंवा फ्युम्स ऑफ एच टू एस ओ फोर. आता या फ्युम्स ऑफ एच सी एल अँड एच टू एस ओ फोर म्हणजे एच सी एल आणि एच टू एस ओ फोर हे कॉन्सन्ट्रेटेड असतं. तुम्ही जर लॅबमध्ये कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल किंवा एच टू एस ओ फोरची बॉटल पाहिली असेल, त्याचं कॅप जर तुम्ही रिमूव्ह केलं तर त्यामधून फ्युम्स नॅचरली बाहेर पडत असतात. फ्युम्स म्हणजे वेपर्स बाहेर पडत असतात, ठीक आहे, त्याला आपण फ्युम्स म्हणतो. इंडस्ट्रीज मध्ये कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल आणि एच टू एस ओ फोरचा जास्त प्रमाणात युज केला जातो. देन इन द प्रेझेन्स ऑफ दीज गॅसेस द ऍसिडिटी ऑफ लिक्विड ऍडजेसेंट टू द मेटल सरफेस अँड इट्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. ठीक आहे, जर हे गॅसेस एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असतील तर हे गॅसेस इम्प्युरिटी म्हणून ऍक्ट होतात इन एन्व्हायरमेंट कंटेंट. सो दीज गॅसेस आर हायली रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग द कोरोजिंग रेट. सो दीज कॉन्सिक्वेंटली इन्क्रीजेस द कोरोजन. ठीक आहे, इम्प्युरिटी जर पॉइजनस गॅसेस प्रेझेंट असतील एन्व्हायरमेंट मध्ये तर ते सुद्धा कोरोजनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे, डी आहे तुमचा नेक्स्ट टाईप प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल्स इन द ऍटमॉस्फिअर. आता ऍटमॉस्फिअर मध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स पण प्रेझेंट असतात अदर दॅन द गॅसेस. ठीक आहे, यामध्ये एनएसएल येतो, चारकोल येतो किंवा डस्ट असेल. ठीक आहे, डस्ट किंवा चारकोलचे पार्टिकल्स असतात ते सस्पेंडेड असतात इन एन्व्हायरमेंट किंवा इन एअर अँड ऑल्सो एनएसएल इज इन्क्लुडेड. सो दीज पार्टिकल्स ऍब्सॉर्ब मॉइस्चर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर अँड इन्क्रीजेस द कोरोजन. ठीक आहे, दीज आर ऑल्सो responsible for increasing the rate of the corrosion. And last one is the pH of the solution. The rate of the corrosion is more in acidic solution. Acid madhe corrosion jast pramanat hot asta than the alkaline and neutral solution. So remember this sentence, it may be asked in exam. The rate of the corrosion is more in acidic solution. Question may be asked in like this way. The rate of the corrosion is more in the acidic solution. Your option will be A asel tumcha neutral asel, B asel alkaline, C asel acidic. Kiwa both acidic neutral ase options yeu shakta. Theek hai, tar hi last sentence important ahe. The rate of the corrosion is more in acidic solution. Okay, so these are the nature of the corroding medium. Do you understand it clearly? Do you have any doubts for this point? Are you getting? Are
Are you getting? Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. अड़चने का या मधे इसमें साकिब समझ में आ गया क्या? आप बहुत हाँ absent ही थे, I think 7 या 8 दिन हो गए आपने लेक्चर ज्वाइन नहीं किया. हाँ मैम, थोड़ा सा बिजी. हाँ ठीक है, absent मत रहा करो. ओके ओके. हाँ ठीक है, देखो मैं आपके लिए थोड़ा हिंदी में समझा देती हूँ. मैं पहले चेक करती हूँ कि आप प्रेजेंट हो या नहीं, तभी मैं हिंदी में बोलती हूँ. अगर नहीं होते तो जो अदर स्टूडेंट है वो मराठी समझ जाती. मैं आपके लिए थोड़ा सा रिपीट कर देती हूँ. पहला जो पॉइंट है टेम्परेचर है. जैसा टेम्परेचर रिएक्शन का रेट इंक्रीज करता है तो कोरोजन इज टाइप ऑफ एन रिएक्शन, ऑक्सीडेशन रिएक्शन है. सो जनरली टेम्परेचर सब रिएक्शन का रेट इंक्रीज कर देता है तो कोरोजन का रेट भी वो इंक्रीज करेगा. ठीक है, अब रोल आता है ह्यूमिडिटी का. ह्यूमिडिटी मीन्स मॉइस्चर प्रेजेंट इन द एटमोस्फियर. सो कोरोजन इंक्रीजेस इन ऑलवेज ह्यूमिड एटमोस्फियर. थर्ड आएगा प्रेजेंस ऑफ ह्यूमिडिटी. ओके, प्रेजेंस ऑफ इम्प्यूरिटी, सॉरी इम्प्यूरिटी इन द एटमोस्फियर. सो इंडस्ट्री वाले जो एरिया होते हैं उसमें से इंडस्ट्रीज में से पॉइजनस गैस रिलीज हो जाते हैं. CO2 है, H2S है, SO2 होगा, फ्यूम्स होगा, मीन्स वेपर्स हो गए HCl एंड H2SO4 के. सो दीज आर गैसेस विच पोल्यूट्स अवर एयर, विच पोल्यूट्स अवर एनवायरमेंट. सो दीज आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इंक्रीजिंग द रेट ऑफ द कोरोजन. नेक्स्ट आएगा प्रेजेंस ऑफ सस्पेंडेड पार्टिकल. अब जो NaCl है, चारकोल के पार्टिकल से, NaCl के पार्टिकल से या फिर डस्ट के पार्टिकल क्या करते हैं, जो एनवायरमेंट का मॉइस्चर है उस मॉइस्चर को अब्सॉर्ब कर लेते हैं. एंड जब वो एटमॉस्फेयर के मॉइस्चर को अब्सॉर्ब करेंगे तो विच इज ऑल्सो इंक्रीजेस द कोरोजन. जब मॉइस्चर को एब्सॉर्ब कर लेंगे तो वो ह्यूमिड बनेंगे या फिर वो मॉइस्ट हो जाएंगे. आपने देखा होगा NaCl, NaCl के जो बिगर पार्टिकल्स होते हैं, NaCl के जो बिगर पार्टिकल्स होते हैं वो जनरली मॉइस्चर एब्सॉर्ब कर लेते हैं. एंड सो जब वो मॉइस्चर एब्सॉर्ब करेंगे तो हाइड्रस बन जाते हैं. ठीक है, हाइड्रस बनने की वजह से वो कोरोजन के लिए रिस्पॉन्सिबल. नेक्स्ट होगा आपका लास्ट pH ऑफ द सॉल्यूशन. तो कोरोजन का रेट एसिडिक सॉल्यूशन में ज्यादा होता है देन द अल्कलाइन एंड न्यूट्रल मीडियम. सो दीज आर द नेचर ऑफ द कोरोडिंग मीडियम. ओके, डू यू अंडरस्टैंड? ठीक है, जो 5-6 दिन से मैं कॉलेज नहीं गई हूँ तो लेक्चर मैंने कौन सा भी अपलोड नहीं किया. मंडे को मैं सारे लेक्चर जो इन दिस वीक लिए हमने वो सब मैं अपलोड कर दूंगी. जो अब्सेंट स्टूडेंट है वो प्लीज चेक करो या फिर स्टडी करो. देन राइट डाउन द पॉइंट नेचर ऑफ द कोरोडिंग मीडियम. फर्स्ट पॉइंट लिहिलाय का पहा मुलींनो, नेचर ऑफ मेटल लिहिलाय का हे? यस मॅम. हाँ ठीक है, सेकेंड पॉइंट लिया रोमन सेकेंड, नेचर ऑफ कोरोडिंग मीडियम. त्यामध्ये ए टेम्परेचर, राइट डाउन, विथ इंक्रीजिंग टेम्परेचर ऑफ एनवायरमेंट The reaction as well as diffusion rate increases. Hence, corrosion rate increases. Second B, humidity of air. It is deciding factor in atmospheric corrosion.
एटमॉस्फेरिक कोरोजन. नेक्स्ट, कोरोजन इंक्रीजेस इन मोर ह्यूमिड एटमॉस्फेयर. कोरोजन इंक्रीजेस इन मोर ह्यूमिड एटमॉस्फेयर. मोर ह्यूमिड एटमॉस्फेयर. सी थर्ड पॉइंट, प्रेजेंस ऑफ इंप्यूरिटी इन एटमॉस्फेयर. राइट डाउन, एटमॉस्फेयर इन द विसिनिटी. एटमॉस्फेयर इन द विसिनिटी of industrial areas contains corrosive gases like CO2, H2S, SO2, fumes of HCl. Fumes of HCl, H2S4, etc. Next line likho. In the presence of these gases, the acidity of liquid adjacent to the metal surface and its electrical conductivity increases. Next, this consequently increases the corrosion. Next, D, presence of suspended particles. These particles absorbs moisture from atmosphere. And increases corrosion. For example, NaCl, charcoal, dust. Next, last E, pH of the solution. एसिड का जो पीएच होता है वो 1 to 6 होता है, 7 होता है न्यूट्रल का, एंड अल्कलाइन का 7 to 14. द रेट ऑफ कोरोजन
ओके राइट डाउन द रेट ऑफ करोजन इज मोर इन एसिडिक सोल्यूशन देन अल्कलाइन और न्यूट्रल सोल्यूशन देन अल्कलाइन और न्यूट्रल सोल्यूशन ओके इज इट ओवर ओवर दिस राइटिंग यस मैम ओके नेक्स्ट पॉइंट असेल आपला टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ करोजन आता करोजन झालेलं आहे त्याचं करोजन झाले का नाही कसं ओळखायचं किंवा किती अमाऊंट मध्ये करोजन झालं आहे तर ते टेस्ट आणि मेजरमेंट सुद्धा आपण करू शकतो तर यामध्ये व्हेरियस मेथड्स आहेत करोजन मेजर करण्याच्या त्यामध्ये पहिली मेथड आहे वेट लॉस मेथड आहे सेकंड आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड आता यामध्ये या दोन्ही परत दोन टाइप्स येतात या वेट लॉसचे आपण डिटेलमध्ये पाहूया दोन्ही मेथड पहिली असेल वेट लॉस मेथड जनरली वेट लॉस मेथडवरून आपण हे प्रॅक्टिकलला पण आहे तुम्हाला हे एक्सपेरिमेंट वेट लॉस मेथड म्हणजे करोजन कसं फाइंड आउट करायचं त्यामध्ये वेट लॉस मेथड आपण यूज करतो पहा दिस इज लॅबोरेटरी मेथड इन विच लॉस इन वेट आफ्टर करोजन इज मेजर सुरुवातीला काय केलं जातं एक न्यू पीस घ्यायचं आहे मेटलचा त्याचा आपण वेट करतो नंतर एक जेवढं वेळ आपण किती वेळ ठेवू शकतो एक दोन ते तीन तास ऍसिडिक मिडियम मध्ये डीप करून ठेवू शकतो किंवा दोन ते तीन दिवस सुद्धा डीप करून आपल्याला काय करायचं मेटल ठेवायचं आम्ही काय करणार पहिले तो मेटल का पीस लेना आहे आयर्न जनरल लेते हम सो उसे हमें एसिड सोल्यूशन में रख देना है 2 to 3 hours या फिर होल्ड ऑन करना है 2 to 3 days ठीक है उसके बाद उसका करोजन होगा करोजन होने के बाद फिर हम उसका वेट लेंगे तो उसका ड्यू टू करोजन वेट कम आएगा सो इस वजह से हम उसे फाइंड आउट कर सकते हैं कि मेटल को करोजन हो चुका है या फिर नहीं होगा सो दिस इज लैबोरेटरी मेथड इन विच लॉस इन वेट आफ्टर करोजन इज मेजर्ड इन दिस मेथड ए क्लीन मेटेलिक स्टैंडर्ड पीस इज टेकन इट्स सरफेस एरिया इज कैलक्युलेटेड अँड वेट इज मेजर ठीक आहे त्याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो आपण लेंथ आणि विड्थ कॅल्क्युलेट करायची आणि फाइंड आउट इट्स सरफेस एरिया देन इट इज एक्सपोज्ड टू कोरोडिंग मीडिया फॉर अ नोन टाइम ओके आफ्टर वर्ड्स इट इज क्लीन्ड टू रिमूव कोरोजन प्रोडक्ट्स अँड रिवेड आपण जब हम एसिड मीडियम से हमारे मेटल पीस को रिमूव करेंगे तो उसे क्लीन करना है क्लीन करके उसका जो कोरोजन का प्रोडक्ट है उसे हम रिमूव करेंगे एंड रिमूव करने के बाद फिर हम उसका रीवेट करेंगे सो द रेट ऑफ द करोजन इज कैलकुलेटेड बाय द फॉर्मूला रेट ऑफ करोजन इज इक्वल टू लॉस इन वेट डिवाइडेड बाय 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम सो In this way, we can find out the rate of the corrosion of any desired metal surface. Next asel tumcha electrical resistance method. Yamadhe jo result yeto, the results are generally expressed in milligram per centimeter square second or milligram per centimeter square in minute जो हमने time लिया है वो हम second में ले सकते हैं या फिर time में ठीक है या फिर day में अगर हमने दो से तीन दिनों के लिए रखा है metal को तो हम day में लेंगे अगर हमने hour में measure किया तो hour या फिर minute में सो दिस इज द वेट लॉस मेथड वेट लॉस मेथड में हम क्या करते हैं पहले तो हमें एक मेटल का पीस लेना है उसका सरफेस एरिया वेट हम क्या कैलकुलेट करेंगे नोट डाउन करेंगे सेकेंड हम क्या करेंगे एक एसिडिक मीडियम लेंगे उसमें हमारा जो मेटल का पीस है उसे डीप करेंगे
फॉर टू टू थ्री डेज या फिर फोर टू फाइव हावर्स, ठीक है, टाइम हम मेजर टाइम हम डिसाइड कर सकते. सो सपोज मैंने टू डेज के लिए उसे डिप करके रखा है, थर्ड जो दिन आएगा, थर्ड दिन में हम क्या करेंगे, मेटल के पीस को रिमूव करेंगे एंड क्लीन करेंगे. क्लीन किस क्यों करेंगे हम, किसके लिए करना है हमें क्लीन, क्योंकि जो मेटल में कोरोजिव ऑक्साइड के लेयर फॉर्म हो चुकी होती है उसे हमें क्लीन करना होता है. एंड देन वी रीवेड. सो जब हम उसका वेट लेंगे तो रीवेड लेना है हमें. जब हम फर्स्ट वाला जो वेट है उसे W1 कहेंगे, सेकेंड वाला जो वेट लिया था हमने उसे W2. सो हमें W2 का वेट जो है कम ही आएगा. सो W1 माइनस W2 जो होगा वो लॉस इन वेट होगा हमारा. लॉस इन वेट डिवाइडेड बाय हम कैलकुलेट करेंगे 2 इंटू सरफेस एरिया इंटू टाइम. सो इन दिस वे वी कैन इजिली फाइंड आउट द corrosion rate. Okay, do you understand this method? Do you understand? Are you getting this method? Are you getting? समझ में आ गया आपको? If you have any doubt in this point, so please ask me. Do you understand it? Yes or no? Yes, ma'am. Okay, then write down this method. Then we'll discuss the another method. Write the heading. Testing and measurement of corrosion. Testing and measurement of corrosion. First method, weight loss method. Weight loss method. Write down the first sentence. This is a laboratory method. This is a laboratory method in which loss in weight after corrosion. After corrosion is measured. Second sentence, second point likho. In this method, a clean metallic standard piece is taken. Its surface area is calculated and weight is measured. Next point. Then it is exposed to. Then it is exposed to corroding media. Corroding media. For known time. Afterwards, it is clean to remove corrosion products and reweighed. Okay, next, write down. The rate of corrosion is calculated by the formula. Rate of corrosion is calculated by the formula. Write down the formula. Rate of corrosion is equal to loss in weight divided by 2 into surface area into time.
Next, the results are generally expressed in gram per centimeter square. Dot second or milligram per centimeter square dot minute or milligram per centimeter square dot day. Okay, is it over? Over or not? Over? Yes, ma'am. Okay, now we'll discuss the second method, that is electrical resistance method. This method is used for the material like in the form of thin wire or a strip. In this method, the electrical resistance of material is measured time to time. इस method में हम क्या करते हैं, इसका नाम ही बताता है, इसका meaning, इसका नाम ही है कि electrical resistance method. तो इस method में हम ये method हम कहाँ apply करते हैं या फिर किस material को apply करते हैं? एक तो thin wire होगी या फिर जो strip है उस पर हम ये method apply कर सकते हैं. हमें क्या करना होता है कि हम एक मटेरियल लेंगे वायर, सपोज वायर ली हमने, तो वायर का कोरोजन हमें मेजर करना है. सो हम क्या करते हैं, उसका इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेजर करते हैं टाइम टू टाइम. ठीक है, टाइम टू टाइम हमें उसका इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस चेक करना है. सो द प्रॉपर्टी यूज्ड इज द कोरोजन ऑफ द मेटेलिक मटेरियल डिक्रीजेस द क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीजेस electrical resistance increases. Okay, this sentence is told about the whole point, that is remember this sentence, the property used in the corrosion of metallic material. Dekho, metallic jo material hai usme kaun si property corrosion mein use ki jati hai, to uska cross sectional area jab decrease hoga, theek hai, corrosion of the metallic material decreases the cross sectional area. That means decreases the electrical resistance and corrosion decreases, cross sectional area decreases. हमें weight loss में हमने देखा था कि दो या तीन दिनों के बाद जब उसका corrosion हो चुका होता है, जब हम उसे clean करेंगे, उसका surface area जो है decrease हो जाता है. जब उसकी length suppose 2 centimeter थी, तो 2 सेंटीमीटर से उसकी लेंथ कम हो जाएगी. एक तो 1.9 के समथिंग होगी, या फिर आपने ज्यादा दिन के लिए रखा तो 1.8 भी हो सकते हैं. सो क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज होगा. ठीक है, सो जस जस तुमचं कोरोजन होत जातं तसं क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज जातो आणि तुमचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स जो असतो तो इन्क्रीज होत जातो. या मेथडवरून आपल्याला होल इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड मध्ये काय आहे ही आयडिया येते. सो Hence, the periodic measurement of electrical resistance can help to measure the corrosion rate. जो हमने क्या किया, अब सभी मेटल का इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेजर कर दिया. सो हमने एक टेबल या फिर चार्ट बना दिया है उसका. सो दिस विद द हेल्प ऑफ दिस टेबल वी कैन फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ द कोरोजन रेट. जो मेटल है उस मेटल के जो कोरोजन का रेट है वो हम कंपेयर कर सकते हैं बाय यूजिंग द दिस इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड. सो दिस इज अबाउट द टेस्टिंग एंड मेजरमेंट ऑफ कोरोजन. उसमें हमने दो मेथड स्टडी किया, वेट लॉस मेथड एंड सेकेंड वन इज द इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड. नेक्स्ट पॉइंट है हमारा प्रिवेंशन ऑफ कोरोजन. अब हमने देखा कोरोजन कैसे होता है, देखा उसके टाइप्स देखे, वेट, ड्राई, फिर मैकेनिज्म भी स्टडी किया. अगेन हमने कोरोजन कैसे मेजर कर सकते हैं ये भी स्टडी किया. लास्ट में आता है प्रिवेंशन. ठीक है, सो पहले हम ये पॉइंट लिख लेते हैं, फिर बाद में उसे हम स्टडी करेंगे. राइट डाउन द सेकेंड पॉइंट, इलेक्ट्रिकल रेजिस्टेंस मेथड. फर्स्ट इन दैट दिस मेथड इज एम्प्लॉयड फॉर, दिस मेथड इज एम्प्लॉयड फॉर materials to be used in the form of thin wire or strip.
नेक्स्ट. इन दिस मेथड the electrical resistance of material is measured time to time. Next sentence. The property used is comma देऊन लिहा पुढे comma. The corrosion of the metallic material decreases comma. The property of used is the corrosion of metallic material decreases comma. Decreases the cross sectional area. Decreases comma. Electrical resistance increases. Full stop. Last point. Hence, periodic measurement. Electrical resistance can help to measure the corrosion rate. Okay. Is it all? लिहून झालं का हे? Okay. Next पादा prevention of corrosion. ठीक आहे. आता prevention साठी different method आपण use करू शकतो. आपल्याला मेटलचा जो आपला सरफेस एरिया आहे, मेटलचा जो पार्ट आहे तो त्याचं प्रिव्हेन्शन करायचं आहे, म्हणजे कोरोजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. आता यामध्ये प्रिव्हेन्शन मध्ये पहिली मेथड येते तुमची कॅथोडिक प्रोटेक्शन, सेकंड येते एनॉडिक प्रोटेक्शन. ठीक आहे. नंतर प्रोटेक्टिव्ह कोटिंग पण आपण यूज करू शकतो, त्यामध्ये डिफरंट मेथड्स आहेत. या मेथड स्टडी केले की तुमचा पॉइंट, तुमचा टॉपिक इथं ओव्हर होणार आहे. तरी अजून दोन लेक्चरची गरज आहे आपल्याला. सी द फर्स्ट प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. ठीक आहे. आता आपण वेट करोजन मध्ये पाहिलं की वेट करोजन मध्ये कॅथोडिक एरिया आणि एनोडिक एरिया फॉर्म होत असतात. ठीक आहे. आता इथं आपण काय करणार आहोत, आपण सांगितलेले की करोजन जर कमी अमाऊंट मध्ये व्हायचा असेल तर हमे उसमें क्या करना है कि एनोड का जो पोर्शन है, एनोड का पोर्शन बिगर चाहिए, एनोड का एरिया या फिर एनोड का पार्ट बिगर चाहिए देन द कैथोड. ठीक है. सो कैथोडिक प्रोटेक्शन में हम फर्स्ट देखेंगे मेथड सैक्रिफिशियल एनोड मेथड. पहले देखो द प्रिंसिपल इन्वॉल्व इन दिस मेथड इज टू फोर्स द मेटल टू बी प्रिवेंटेड टू बिहेव लाइक ए एनोड. ठीक आहे. आपण काय करतो कॅथोडिक प्रोटेक्शन मध्ये काय प्रिन्सिपल युज केलं जातं पहा. इन दिस मेथड इज टू फोर्स द मेटल, मेटलला फोर्स केलं जातं टू बी प्रिव्हेंटेड किंवा टू बिहेव लाईक ए एनोड. एनोड सारखं बिहेव करायला त्याला फोर्स करतो आपण किंवा त्याला आपण प्रोटेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट ॲज देर इज नो एनोडिक एरिया, ओके, द कोरोजन ऑफ मेटल डज नॉट टेक्स प्लेस.
आपण पाहिलं की ऑक्सिडेशन जे आहे ते एनोड या ठिकाणी होते. सुरुवातीला ऑक्सिडेशनचे रिएक्शन होते आणि नंतर रिडक्शन होते. अगोदर रिडक्शनचे रिएक्शन झाली आणि नंतर ऑक्सिडेशन, असं नाही. पहिल्यांदा ऑक्सिडेशनचे रिएक्शन होते. मेटल काय करतो तर इलेक्ट्रॉन लॉस करतो. मेटलने इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे ऑक्सिडेशन होतं आणि नंतर मग रिडक्शन हॅपन्स होतं. जर ऑक्सिडेशनच झालं नाही, एनोडचाच पार्ट जर कॅथोड म्हणून ऍक्ट झाला तर ऑक्सिडेशनचा रेट ऑक्सिडेशन अजिबातच होणार नाही. त्यामुळे तुमचं कोरोजन पण होऊ शकत नाही. सो आफ्टर दॅट देअर इज नो एनोडिक एरिया, द कोरोजन ऑफ मेटल डज नॉट टेक्स प्लेस. एनोडिक एरिया जर प्रेझेंट नसेल तर कोरोजन पण डज नॉट टेक्स प्लेस. ओके, देर आर टू वेज ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन. फर्स्ट इज द सॅक्रिफिशियल एनोड मेथड अँड सेकंड इज द इम्प्रेस्ड करंट मेथड. सी द फर्स्ट मेथड, सॅक्रिफिशियल एनोड मेथड. इन धिस प्रोटेक्शन मेथड द मेटेलिक स्ट्रक्चर हमें प्रोटेक्ट करना है. ठीक है, आपको डायग्राम में दिखाई दे रहा होगा कि एक मेटल का वेट सॉइल के अंदर जब हम पाइपलाइंस वगैरह होते हैं, बरीड पाइपलाइंस, उसमें कैथोड एक ज्वाइन कर देते. ओके, इस मेथड में हम क्या करते हैं, जो मेटल का स्ट्रक्चर है, मेटल का पार्ट है, उसे हमें प्रोटेक्ट करना है, वो हम कनेक्ट करते हैं बाय ए वायर टू ए मोर एनोडिक मेटल. ठीक है, सो दैट ऑल द कोरोजन इज कॉन्सेंट्रेटेड एट दिस मोर एक्टिव मेटल. हम क्या करते हैं, सपोज आयरन है हमारा, आयरन के पीस को जब हमारी बरीड पाइपलाइन जो होती है, ठीक है, शेतीमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल की पाइपलाइन करत असताना जर मेटलचे किंवा आयरनचे पाइपलाइन जर असेल तर त्याला दुसरा मेटल कनेक्ट केला जातो किंवा दुसऱ्या मेटलचा एक पार्ट कनेक्ट केला जातो. असा मेटलचा पार्ट तुम्हाला कनेक्ट करायचा आहे, असं जॉईन करायचं आहे की त्याचं कोरोजनचा रेट जास्त असायला पाहिजे दॅन द आयरन किंवा कोणतंही स्टील असेल मटेरियल. सो इथं काय होतं की जो आपण आदर मेटलचा पार्ट जॉईन केलेला असतो त्याचं कोरोजन व्हायला स्टार्ट करतं. जे मॉइस्चर आहे, जे इम्प्युअर मटेरियल आहे, ते सगळं जो आदर पार्ट जोडलेला आहे आपण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं जातं आणि कोरोजनचा रेट फास्ट होतो त्या मेटलचा आणि इन दिस वे आवर मेटल इज प्रोटेक्टेड. सो द मोर ऍक्टिव्ह मेटल इट सेल्फ गेट्स कोरोडेड स्लोली वाइल द पेरेंट स्ट्रक्चर इज प्रोटेक्टेड. जो हमारा पेरेंट मटेरियल है या फिर मेटल है वो प्रोटेक्ट हो जाता है एंड जो अदर हमने यूज किया था एक्टिव मेटल उस एक्टिव मेटल का कोरोजन हो जाता है. सो द मोर एक्टिव मेटल सो एम्प्लॉयड इज कॉल्ड एज ए सैक्रिफिशियल मेटल किंवा सैक्रिफिशियल एनोड मेथड. अब जिसका कोरोजन हो जाता है उसे हम सैक्रिफिशियल एनोड कहते हैं. क्यों सैक्रिफिशियल एनोड क्यों कहेंगे, क्योंकि उसका कोरोजन हो जाता है. ठीक है, वो बलिदान देता है मेटल, क्यों, हमारे पेरेंट मेटल के लिए. सो उसे हम सैक्रिफिशियल इस वजह से कहते. सो द कोरोडेड सैक्रिफिशियल एनोड ब्लॉक इज रिप्लेस्ड बाय फ्रेश वन व्हेन कंज्यूम्ड कंप्लीटली. जब एक्टिव मेटल जो हमने ज्वाइन किया था उसका करोजन कंप्लीट होने के बाद एक दो साल में हम उसे रिप्लेस कर सकते हैं. अगेन क्या होगा, जो मॉइस्चर है सॉइल में का प्रेजेंट, जो वाटर कंटेंट है, वो एक्टिव मेटल जो है उसका डिकम्पोजिशन करने स्टार्ट होते हैं. इन दिस वे जो हमारा पेरेंट मटेरियल का मेटल है पार्ट्स वो प्रोटेक्ट हो जाते. ठीक है, सो दिस मेथड इज कॉल्ड सैक्रिफिशियल एनोड मेथड. आपको डायग्राम में दिख रहा होगा अंडरग्राउंड पाइपलाइन है, उसमें हमने एक स्क्वेयर का सैक्रिफिशियल एनोड ज्वाइन कर दिया. ठीक है, तो वो हम एल्यूमिनियम का ले सकते हैं या फिर मैग्नेशियम, जिंक किंवा एनी अदर अलॉय पण आपण इथे यूज करू शकतो. सो आपल्याला कनेक्शन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ इन्सुलेटेड वायर अँड हे आपण काय केलं आहे, अंडर द सॉइल, सॉइलच्या अंडर आपण बरीड केलेला आहे. ठीक आहे, पाइपलाइन जर तुम्ही शेतीचे पाहिले असेल तर त्यामध्ये जनरली मॅग्नेशियम किंवा झिंकचा एक मेटलचा सरफेस जॉईन केला जातो. तर यामध्ये ब्लॅक फिल्म दिसत आहे तुम्हाला, तर ते ब्लॅक फिल्म म्हणजे काय, त्याचं कोरोजन झालेलं आहे आणि ब्लॅक फिल्म त्यावरती जमा झालेली आहे. ठीक आहे, इन दिस वे द सॅक्रिफिशियल एनोड वर्क्स.
So the metal commonly employed as a sacrificial anode are magnesium, zinc, किंवा aluminium use करू शकता किंवा alloy पण तुम्ही use करू शकता. Important applications for the sacrificial anode method included the protection of buried pipeline. त्याचं main application काय आहे, उसका main application ही है कि उसे जो हमारा buried की pipeline है उसे protect करना है, ठीक है, अगेन्स्ट द करोजन. सो अंडरग्राउंड केबल, मराईन स्ट्रक्चर किंवा वॉटर टँकर्स या सगळ्यामध्ये आपण ही मेथड यूज करू शकतो. एकतर बरीड पाईपलाईन्स असतील विच इज यूज इन द फार्मिंग, किंवा अंडरग्राउंड केबल वायर्स असतील ते पण तुम्हाला माहिती आहेत, अँड वॉटर टँकर्स जे असतील, तर या सगळ्या मेथडमध्ये आपण ही सॅक्रिफिशियल एनोड मेथड यूज करू शकतो टू प्रोटेक्ट द अवर पॅरंट मेटल मटेरियल. ओके, डू यू अंडरस्टँड दिस मेथड? आय विल रिपीट इन शॉर्ट अगेन. पहा याच्यामध्ये पाईपलाईन तुम्हाला दिसत आहे डायग्राम मध्ये. डायग्राम इमेजिन करा, डायग्रामला स्टडी करत करत अंडरस्टँड करा. एक पाईपलाईन आहे आपली, सपोज आयर्नची असेल, ठीक आहे. आयर्नचा आता आपल्याला माहिती आहे की कोरोजन होत असते आणि आपण ते बरीड केले म्हणजे ते आता सॉइलच्या म्हणजे मॉइस्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. तर आपल्याला त्याचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा सॉरी आयर्न पेक्षा जास्त ज्याचं कोरोजन होत असेल त्या ऍक्टिव्ह मेटलला आपण त्याला जॉईन करतो. मग यामध्ये कोण यूज करू शकतो, आपण अल्युमिनियम, मॅग्नेशियम, झिंक किंवा अदर अलॉय पण आपण यूज करू शकतो. इथं काय होतं, आपण आयर्नची जी पाईपलाईन आहे त्याला मॅग्नेशियमचा सपोज मी ब्लॉक एक जॉईन केलेला आहे, तर जे मॉइस्चर आहे, जे कोरोजनचं डिकम्पोजिशन होणार आहे, ऑक्सिजन जो तुमचा अटॅक करणार आहे मेटल वरती, तर तो अट्रॅक्ट केला जातो कुणाकडे, जो ऍक्टिव्ह मेटल आहे त्याकडे अट्रॅक्ट केला जातो. मग ऑक्सिजन किंवा अदर गॅसेस असतील किंवा सॉइल असेल, सॉइल मधले कंटेंट असतील आणि मॉइस्चर असेल, हे सगळे ऍक्टिव्ह मेटल वरती अटॅक करतात आणि ऍक्टिव्ह मेटलचं कोरोजन व्हायला स्टार्ट होतं. मग आपला जो मेटल आहे, आपण बरीड केलेली पाईपलाईन आहे, ते काय होतात, प्रोटेक्ट होतात. एक दोन तीन वर्षानंतर आपण हा जो आपला ब्लॉक ऍक्टिव्ह मेटल म्हणून यूज केलेला होता, सॅक्रिफिशियल एनोड जो यूज केलेला होता, तो आपण नंतर दोन ते तीन वर्षांनी आपण तो रिप्लेस करू शकतो. जब हम उसे हम जब उसका कोरोजन कंप्लीट हो जाएगा, उसकी जो एक्सपायरी होगी, ठीक है, कोरोजन होने के कंप्लीटली होने के बाद हम उसे रिप्लेस कर सकते. अगेन हम न्यू ब्लॉक ज्वाइन करेंगे, सो अगेन न्यू ब्लॉक का कोरोजन होना स्टार्ट हो जाएगा. इन दिस वे हमारा जो पेरेंट मटेरियल है, आयरन होगा या फिर कौन सा भी स्टील वाला, तो उसका प्रोटेक्शन होगा. इन दिस मेथड नॉट 100% इज प्रोटेक्टेड आवर पेरेंट मटेरियल, बट 60-80% वी कैन प्रोटेक्ट आवर पेरेंट मटेरियल. ओके, डू यू अंडरस्टैंड दिस मेथड नाउ? अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, then yes, take ma'am. Thank you. Take down. Read the heading. Prevention of corrosion. Okay, in which first point likho. Cathodic protection. Okay, evada complete karuya point. Read them. The principle involved in this method is to force the metal to be prevented or behave like a anode. पहा इथं जो मॅग्नेशियम किंवा झिंकचा ब्लॉक आहे तो एनोड म्हणून बिहेव झालेला आहे. एनोड म्हणून का बिहेव झाला, तर त्याचं ऑक्सिडेशन झाले, त्याचंच कोरोजन झालेलं आहे, म्हणजे तो एनोड म्हणून ऍक्ट झालेला आहे. ठीक आहे, एनोड म्हणून आपण दुसऱ्या मेटलला बिहेव करायला सांगतो किंवा त्याला फोर्स करतो आणि त्यामुळं आपला जो मेटल आहे तो काय होतो, किंवा आपला जो कॅथोड आहे, जर अनदर मेटल एनोड म्हणून ऍक्ट झाला तर आपण प्रोटेक्शन कोणाचं केलं, कॅथोडचं केलं. ठीक आहे, रिमेंबर करा, आपण अल्युमिनियम किंवा झिंक किंवा मॅग्नेशियमचा जो ब्लॉक आपल्या बरीड पाईपलाईनला जॉईन केलेला होता तर तो एनोड म्हणून ऍक्ट होतो,
तो एनोड म्हणून ऍक्ट होतो म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन व्हायला स्टार्ट होतं. जर त्याचं ऑक्सिडेशन होत असेल तर आपला आयर्न जो आहे जी पाईपलाईन आपण बनवली किंवा जे पाईप्स आहेत आपले आयर्नचे तर ते कॅथोड म्हणून ऍक्ट होतात. म्हणून याला आपण कॅथोडिक प्रोटेक्शन असं म्हटलेलं आहे. त्याचं प्रोटेक्शन केलं आपण बरीड पाईपलाईनचं, दॅट मीन्स विच इज ऍक्ट एज अ कॅथोड. सो दॅट्स वाय द नेम इज गिव्हन इन दिस वे, कॅथोडिक प्रोटेक्शन. राईट डाऊन द प्रिन्सिपल इन्वॉल्व इन दिस मेथड इज टू फोर्स द मेटल टू बी प्रिव्हेंटेड टू बिहेव लाईक ए एनोड. Next, after that, as there is no anodic area, the corrosion of metal does not take place. Next sentence. There are two ways of cathodic protection. A, sacrificial anode method, and B, impressed current method. That the first A, sacrificial anode method. Okay, first point. In this protection method, the metallic structure is connected. ब्रेकेट मध्ये लिहा टू बी प्रोटेक्टेड. ज्याचं प्रोटेक्शन करायचं आहे तो आपण दुसऱ्या मेटलला कनेक्ट करणार आहोत. सो द मेटलिक स्ट्रक्चर इन द ब्रॅकेट टू बी प्रोटेक्टेड, ब्रॅकेट कम्प्लीट, इज कनेक्टेड बाय ए वायर to a more anodic metal. ब्रैकेट मध्ये लिहा, तिथे ब्रैकेट मी लिखो मोर एनोडिक मेटल मीन्स वॉट. ब्रैकेट मी लिखो विच एनोडिक मेटल इन द ब्रैकेट राइट डाउन विच कोरोड फास्टर. Which corrode faster than protected metal? Okay, protected metal जो असेल त्यापेक्षा याच anodic metal जो आहे त्याचं corrosion fastly होत असते. Bracket complete. So that all the corrosion is concentrated at this more active metal Next line. The more active metal itself gets corroded slowly. While the parent structure is protected.
the more active metal, the more active metal so employed, is called a sacrificial anode. Next line, the corroded sacrificial anode, block is replaced, by a fresh one. When consumed completely, okay, take the screenshot of the diagram. Later you can complete it. Next, थोड़े space ठेवा diagram काढण्यासाठी. Next line लिहा. हाँ. Metals commonly employed as sacrificial anode. Are magnesium, Mg, Zn, Al, and their alloys. Next point. Important applications of sacrificial anode method. Protection of buried pipelines, underground cable, discuss in the next lecture. One minute, I'll take the screenshot of participants. Don't leave. Wait for one minute. Okay, you can leave now. I will stop the meeting.